केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा दहन करताना शिवसैनिक पोलीस यांच्या जोरदार झटापट। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सांगली जिल्ह्यात शिवसैनिकांची तीव्र आंदोलन करण्यात आले। राणेंचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पुतळा काढून घेतला। यावेळी पुतळा दहन करताना शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात जोरदार धक्काबुक्की झटापट झाली। राणेच्या पोस्टरला बांगड्याचा आहेर व कोंबडीच्या पायात बांगड्या घालून निदर्शने करण्यात आले। जाहीर निषेध करतो। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं सातत्याने काम केलं आहे। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी हे आमचे दैवत आहे। आमच्या दैवतावर जर त्यांनी आरोप केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही। आज आम्ही कोंबडीला कोंबडी चोर म्हणून कोंबडीला बांगडा घालून त्यांचा इथं जाहीर निषेध केला आहे। शिवसेना त्यांचा जाहीर निषेध करणार। त्यांनी कितीही धमक्या दिल्यात, त्यांच्या दम असेल तर या सांगलीत। आम्ही पण तुम्हाला बघायला तयार आहोत। आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्ही पण या नारायण राणेंना सोडणार नाही। जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। नारायण राणेने केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात सांगली शहराच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं होतं। त्या हरामखोराचा या ठिकाणी पुतळा जाळण्याचा आम्ही प्रयत्न करणार होतो, परंतु पोलिसांनी तो पुतळा आमच्याकडून हिसकावून घेतलेला आहे। या कोंबडी चोरचं करायचं काय? यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।